भारत पाक नियंत्रण रेषेजवळ असणारी तित्री नोट ही पाक प्रशासित काश्मीरमधली चौकी. इरफान सकाळपासून भारतात जाणारा मार्ग सुरू होईल या प्रतीक्षेत आहेत. भारत पाक देशातले अनेक जण सीमेपलीकडे अडकलेल्या आपल्या नातेवाईकांची वाट पाहत आहेत. काही तासांनंतर त्यांना सांगण्यात आलं की दोन्ही देशांना जोडणारे हे दरवाजे आज उघडणार नाहीत. मेरे अंकल और उनकी फॅमिली गई हुई है उधर, तो उन्हें लेने आए थे. तकरीबन पहले 4 तारीख को आना था उन्होंने, फिर को हालात ऐसे खराब हो गए कश्मीर के कि उसके बाद बॉर्डर बंद था. आज हमें खबर मिली है कि आज क्रॉसिंग होगी, तो हम आए हैं. आगे सुबह से उधर वेट कर रहे थे, पहले ये पता चला कि आएंगे, अभी फिर पता चला कि आज क्रॉसिंग नहीं हो रही. भारत पाक दरम्यान सीमा ओलांडण्यासाठी 5 चौक्या आहेत. 2005 पासून या मार्गांवरून प्रवास आणि वाहतूक करता येते. गेला महिनाभर 5 पैकी 4 चौक्या बंद आहेत आणि आता दोन्ही देशातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तित्री नोट मार्गसुद्धा बंद करण्यात आला आहे. आण्विक शस्त्रांची लष्करी ताकद असणाऱ्या दोन देशांमध्ये गेले 2 आठवडे तणाव वाढलाय. आम्ही आता नियंत्रण रेषेजवळून चाललो आहोत. आपल्याला दिसतोय तो भारत प्रशासित काश्मीरचा भाग आहे. भारतीय सैन्याच्या चौक्या इथून सहज नजरेला दिसतात. गेल्या आठवड्यात दोन्हीकडच्या सैन्यांनी गोळीबार करून एकमेकांचे सैनिक मारले असा दावा केलाय. अलॉंग दी लाईन ऑफ कंट्रोल. एकीकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दुसरीकडे सीमेवरचे मार्ग बंद झालेत. याचा फटका नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या लोकांना बसतोय. लोगों के किसीदा है, दूसरों के लोग घरों से बाहर इंडिया आर्मी बाहर निकलने नहीं देती. लोग उधर नकल मकानी करते हैं, जब फायर शायर करते हैं तो कई लोगों ने मोर्चे बनाए हुए हैं, कई लोगों ने नहीं बनाए हुए. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पाक प्रशासित काश्मीर मधले पाकिस्तानचे 40 नागरिक आणि भारत प्रशासित काश्मीर मधले 10 भारतीय सीमेवर अडकलेत. ते वाट पाहत आहेत की कधी दरवाजे उघडतील आणि त्यांना आपल्या घरी परतता येईल याची. पण वाढत्या तणावामुळे त्यांच्या आशाही धूसर होताना दिसत आहेत.